नमस्कार मित्रांनो, आजच्या या शुभदिनी तुम्हा सर्वांचे आपल्या उत्तम साहित्य या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. मित्रांनो, भेटलेल्या प्रत्येक माणसापासून आपल्याला काहीतरी शिकायला मिळते. आपण जर डोळे उघडे ठेवले तर हे जग आपल्यासाठी ज्ञानाचे भांडार घेऊन उभे असल्याचे आपल्याला जाणवेल. आपण त्यातून योग्य ते ज्ञानाचे कण वेचून आपले जीवन निश्चित यशस्वी करू शकतो. तर मित्रांनो, असे ज्ञानाचे कण देणारे काही उत्तम सुविचार आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. चला तर मग पाहूया आजचे उत्तम सुविचार. मित्रांनो, खिशाचे वजन वाढवता वाढवता जर नात्याचे वजन कमी झाले तर समजून घ्या की व्यवहार तोट्याचा आहे. कुटुंबाचे प्रेम आणि मित्रांची सोबत ही संपत्ती प्रतिष्ठेपेक्षाही खूप मोठी असते. मला धुक्याने एक छान गोष्ट शिकवली. जर जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. आपण एक एक पाऊल टाकत पुढे गेलो तर रस्ता आपोआप मोकळा होत जातो. मित्रांनो, वेळ आणि नशीब दोन्ही बदलतात, म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता करू नका, कारण दोन्हीही बदलणार हे नक्की. नेहमी मैदान गाजवण्याची जिद्द ठेवा, कारण जोपर्यंत तुमच्यावर कोणी जळत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होताय हे सुद्धा कळत नाही. अपेक्षा, तुलना किंवा ईर्ष्या करण्यात आपला किमती वेळ वाया घालवू नका, कारण आयुष्यात आपण जसे कोणाच्या तरी पुढे असतो तसे कोणाच्या तरी मागेही असतो. मित्रांनो, नेहमी त्या नात्याला सांभाळून ठेवा ज्याने तुम्हाला तीन गोष्टी भेट दिलेल्या असतात, आणि त्या तीन गोष्टी म्हणजे साथ, वेळ आणि समर्पण. चालताना नेहमी अशा व्यक्तीबरोबर चाला की ज्यांच्याबरोबर चालताना वेडी वाकडे वळणे सुद्धा अगदी सरळ होतील. मित्रांनो, अहंकारात आणि संस्कारात फक्त एवढाच फरक असतो, जो नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो तो असतो अहंकार, आणि जो नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचे नाव असते संस्कार.